कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि राहा आमच्या सोबत। उत्तम पत्रकार होण्यासाठी कोणतेही बाबी संबंध ज्ञान व कौशल्य आवश्यक आहे। पत्रकारिता व्यवसाय म्हणून स्वीकारताना या योजनेतून मिळणारे आर्थिक व सामाजिक फायदे प्रथम विचारात घेतले जातात, हे तर उघडच आहे। आज या व्यवसायात उत्तम पगार, प्रसिद्धी, सामाजिक प्रतिष्ठा, अनेक सोयी सुविधा, परदेश प्रवासाच्या संधी या घटनांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी उपलब्ध आहेत। पण सर्वच पत्रकारांचे वैयक्तिक फायदे झाले। पत्रकारिता व्यवसाय म्हणून स्वीकारताना पत्रकारितेचे समाज हितासाठी, समाजाच्या उन्नतीसाठी कसा उपयोग करता येईल याचाही विचार करणे अपेक्षित असते। स्वतंत्रपूर्व काळातील पत्रकारिता एका विशिष्ट देण्यासाठी असायची, पण स्वतंत्र मिळाल्यानंतर पत्रकारितेवर लोकांचा विश्वास राहिला नाही। म्हणून आपण पत्रकारिता करताना तेवढेच जे सत्य आहे ते देण्याचा प्रयत्न करावा। पुढे देवेंद्र भुजबळ म्हणाले की पत्रकारांची संख्या वाढली आहे, पण जेव्हा एखाद्या पत्रकारावर संकट येते तेव्हा संघटनेची गरज असते। तशी संघटना सध्या दिसत नाही, म्हणून पत्रकारांनी संघटन वाढवणे गरजेचे आहे। पत्रकारिता हा एक व्यवसाय नसून एक सामाजिक बांधिलकी जोपासण्याचं पवित्र कार्य आहे, असे अमळनेर येथील नांदेडकर भवनमध्ये पत्रकार कार्यशाळा यामध्ये प्रमुख वक्ते म्हणून बोलताना सांगितले। यावेळी पत्रकारांना दैनंदिन जीवनात निर्माण होणाऱ्या समस्या या संदर्भामध्ये ज्येष्ठ पत्रकार पांडुरंग पाटील, सुभाष पाटील, जगन्नाथ बडगुजर, मरसाळे जितेंद्र ठाकूर यांनी प्रश्न विचारले व त्यांच्या समस्यांचं निरसन देवेंद्र भुजबळ यांनी केले। चौथा स्तंभच आहे आणि म्हणून मग ज्या ज्या लोकशाही देशांमध्ये पत्रकारितेचं महत्व लक्षात घेऊन पत्रकार सुद्धा लोकशाहीचा हा महत्वाचा घटक आहे, महत्वाचा स्तंभ आहे आणि हा स्तंभ सुद्धा मजबूत असणं आवश्यक आहे। हा स्तंभ सुद्धा इतर तीन स्तंभांच्या जोडीने असणं आवश्यक आहे म्हणून प्रयत्न केल्या गेलेले आहेत, प्रयत्न करतही आहेत आणि पुढे पण सुरूच राहतील। तर मुळात आता जसं मी म्हणलो की कायद्यानुसार जो वर्किंग जर्नलिस्ट ऍक्ट 1955 आहे, श्रमिक पत्रकार कायदा 1955, तर याच कायद्यानुसार बसणाऱ्या व्यक्तींना पत्रकार म्हणून संबोधलं जातं। कायद्यानुसार ज्याच्याशी संबंधित कायदाच आहे तो कायदा कुठला आहे, वर्किंग जर्नलिस्ट ऍक्ट 1955। आता वर्किंग जर्नलिस्ट म्हणजे कोण, तर साध्या भाषेत जसं तुम्ही म्हणालो की श्रमिक पत्रकार, त्यात परत प्रश्न पडतो की श्रमिक पत्रकार म्हणजे कोण। श्रम तर सगळेच करतायत, श्रमिक पत्रकार श्रम करतायत आणि बाकीचे काय, बाकीच्या काय आपोआप बातम्या मिळत आहेत का, आपोआप त्यांच्या बातम्या पाठवल्या जात आहेत का, आपोआप त्यांच्या बातम्या छापल्या जात आहेत का, मग ते श्रम करत का, तर श्रम तर ते सुद्धा करतातच आहे, श्रमाशिवाय तर काही शक्य होणार नाही। परंतु तो पत्रकार श्रमिक पत्रकार कायद्यानुसार ज्याला रिसर नेमणुकीचं पत्र मिळालेलं आहे, ज्याला रिसर पगार पत्रक मिळतं, ज्याला आपण वेतन चिठ्ठी म्हणतो किंवा इंग्लिश पे स्लिप मिळतो, ज्याला कायद्यानुसार एवढे लाभ देणं क्रमप्राप्त आहे। लाभ म्हणजे कुठले, त्याला वैद्यकीय आधार असेल, त्याला काही वैद्यकीय आधार उद्भवला, समस्या उद्भवली, तर त्याला ते जी मेडिकल ट्रीटमेंट ज्याला पडली म्हणतो, वैद्यकीय उपचार त्याला मिळायला हवे, अशा ज्या ज्या सोयी सुविधा इतर कुठल्याही श्रमिक व्यक्तीला मिळू शकतील। व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष रमेश पवार, शहर व तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत होते। कार्यक्रमाची सुरुवात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक खानदेश शिक्षण मंडळाच्या विश्वस्त वसुंधरा लांडगे यांनी केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन उमेश काटे यांनी केले। यावेळी अमळनेर तालुक्यातील व शहरातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। कॉमन न्यूज साठी प्रतिनिधी ईश्वर महाजन, अमळनेर।